चौथ्या टप्प्यातील प्रचार संपलेला आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष आहे मिशन मुंबई आणि ठाण्याकडे. सर्वच राजकीय पक्षांचं आता मिशन मुंबई आणि ठाण्याकडे लक्ष पाहायला मिळते. आजपासून मुंबई ठाण्यामध्ये प्रचार सभा रोड शोचा धुरळा पाहायला मिळणार आहे. भिवंडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासाठी शरद पवारांची शहापूर आणि कल्याणमध्ये सभा आहे, तर महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी कळव्यात राज ठाकरेंची सभा होणार आहे. कळव्यातील सभेआधी राज ठाकरे ठाण्यातील आनंद दिघे आश्रमाला भेट देणार आहेत. आनंद आश्रमाला ते भेट देणार आहेत. तर आदित्य ठाकरेंची सायन कोळीवाड्यामध्ये सभा आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी आता प्रचार संपलेला आहे काल संध्याकाळी आणि त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे पाचव्या टप्प्यातील जे लोकसभा मतदारसंघ आहे तिथल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि त्यामध्ये सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. रोड शो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यातच कल्याणमध्ये शहापूरमध्ये शरद पवारांची सभा असेल, तर कळव्यामध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि तिकडे आदित्य ठाकरे यांची सायन कोळीवाड्यामध्ये सभा होणार आहे. त्यामुळे सभांचा धडाका मुंबई ठाण्यामध्ये पाहायला मिळेल. आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत थेट सोडल्या गेल्या आहेत. ज्योत्सना, काय सांगाल, एकीकडे चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे तर दुसरीकडे पाचव्या टप्प्याच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं दिसतंय. काय अपडेट्स आहेत त्याविषयी? फरागदी बरोबर आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान ज्या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात होणार आहे त्याच्या प्रचाराची तोफ जी आहे ती थंडावलेली आहे आणि त्यानंतर पाचव्या आणि अंतिम टप्प्यामध्ये जे आहे ते देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि ठाणे भिवंडी यासारखी शहरं असल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते त्यांच्या प्रचाराची जी मोहीम आहे ती मुंबई ठाणे आणि भिवंडीकडे त्यांनी वळवली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांची आज कळव्यामध्ये नरेश म्हस्के जे महायुतीचे ठाण्याचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी राज ठाकरे हे सभा घेणार आहेत, तर सायन कोळीवाडा जे दक्षिण मध्य मुंबईसाठी जे आहेत ते आदित्य ठाकरे यांची सभा आणि रोड शो होणार आहे. तर तिसरीकडे आपण बघतोय की जे भिवंडीतले बाळ्यामामा म्हात्रे आहेत त्यांच्यासाठी खुद्द शरद पवार जे आहेत ते मैदानात उतरणार आहे आणि शरद पवारांची दोन ठिकाणी सभा होणार आहे. त्यामुळे एकूणच पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी सगळे पक्ष जे आहेत ते आता सज्ज झालेले आहेत आणि जास्तीत जास्त जागा कशा निवडून देतील याकरता जे आहेत ते सर्वच पक्ष तयारी करत आहेत. याचमध्ये आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा जी आहे ती 17 तारखेला मुंबईमध्ये होणार आहे आणि 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो जो आहे तो सुद्धा मुंबईत होणार आहे अशी प्राथमिक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. त्यामुळे एका बाजूला शरद पवार, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, तिसऱ्या बाजूला आपण बघतोय की स्वतः जे आहेत ते आदित्य ठाकरे उतरलेले आहेत, तर आता मोदी सुद्धा जे आहेत ते मुंबईमध्ये लवकरच दाखल होतील आणि पाचव्या टप्प्याच्या लोकसभा प्रचारासाठी मोदी जे आहेत ते स्वतः रोड शो करतील आणि त्याआधीच जे आहे ते महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं जे आहे जोरदार प्रचार, कारण आपल्याला माहिती आहे की एकट्या मुंबईमध्ये जे आहेत ते 6 लोकसभेच्या जागा आहेत आणि त्यासाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. एका बाजूला महायुतीतले 2 जे आहेत रवींद्र वायकर आणि त्याचबरोबर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना जे तिकीट देण्यात आलेलं आहे ते शिंदेंच्या शिवसेनेतून देण्यात आलेलं आहे, तर तिसरीकडे आपण बघतो की भाजपच्या 3 जागा ज्या आहेत त्या मुंबईमध्ये आहेत. एका बाजूला वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम, त्याचबरोबर पियुष गोयल आणि मिहिर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलेलं आहे, तर काँग्रेसला जे आहे ते वर्षा गायकवाड यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि उत्तर मुंबईमधून पण काँग्रेसला जे आहे ती 1 तिकीट देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी जी आहे ती मुंबई मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असो त्यांना काही मुंबईमध्ये जागा मिळालेली नाही आहे, मात्र भिवंडीमध्ये शरद पवारांचा कॅन्डिडेट जे आहे ते बाळ्यामामा म्हात्रे त्यांच्यासाठी शरद पवार यांनी जे आहे ती तयारी जोरदार सुरू केलेली आहे आणि एका कॅन्डिडेटसाठी पहिल्याच प्रचाराच्या टप्प्यामध्ये म्हणजे पाचव्या टप्प्याचा जो प्रचार सुरू आहे त्याच्यामध्ये शरद पवारांच्या 1 दिवसात 2 सभा होणार आहेत, तर राज ठाकरे जे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतात त्यांचीसुद्धा यामिनी जाधव यांच्यासाठी सभा झाली, यांच्यासाठी जे आहे ते तयारी करतात. तर दुसरीकडे आता ठाणे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे त्याचसाठी जे आहे ते राज ठाकरे पहिल्यांदा आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम या ठिकाणी जाऊन आनंद दिघे यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर कळव्यामध्ये जे आहेत ते राज ठाकरे सभा घेतील. त्यामुळे या तिन्ही प्रचारसभेमध्ये नेमकं महायुती किंवा महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवरती काय आरोप करतील याकडे बघणं खूप महत्त्वाचं असेल. फरा काय आपण बघितलं की चौथ्या टप्प्यातल्या ज्यावेळेस निवडणूक प्रचार सुरू होता तेव्हा पावसाचं सावट होतं, त्यामुळे अनेक प्रचारसभा मग त्या उद्धव ठाकरेंच्या असो
शरद पवारांच्या असो राज ठाकरेंच्या असो अनेक सभा ज्या आहेत त्या रद्द झालेल्या होत्या, रोड शो रद्द झालेले होते आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा, मुंबई आणि मुंबईच्या आसपास सुद्धा येत्या 48 तासामध्ये ज्या आहेत ते पावसाच्या हलक्या सरी ज्या आहेत त्या हवामान खात्यानं वर्तवलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या सभांचा जो धडाडी सुरू होतीये मुंबईमध्ये त्यामध्ये सुद्धा पावसाचं संकट येत आहे, पावसाची शक्यता आहे मुंबईमध्ये आणि परिसरामध्ये. त्यामुळे आज ज्या सभा रोड शो होणार आहे त्यामध्ये काही व्यत्यय या पावसाचा येतो का ते बघावं लागेल. आणि त्याचबरोबर आता 5व्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या या शेवटच्या टप्प्यासाठी कशा पद्धतीनं या नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो, कोणत्या मुद्द्यांवरून प्रचार केला जातो ते बघावं लागणार आहे. त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर ही दृश्य आपण बघू शकतोय, पवार आज कल्याण आणि शहापूरमध्ये असणार आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेंची आज कळव्यात सभा आहे नरेश म्हस्के यांच्यासाठी, आणि तिसरीकडे आदित्य ठाकरे आज सायनमध्ये असणार आहे, त्या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये आज आपल्याला सभांचा धडाका पाहायला मिळेल, रोड शोचाही धुरळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हे नेते कोणकोणत्या मुद्द्यांवरून प्रचार करतात, काय बोलतात ते बघावं लागेल, कारण मुंबई ठाणे इथले जे लोकसभा मतदारसंघ आहेत ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोघांसाठी महत्त्वाचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.